स्पेरिकल एबरेशन मीन्स वॉट? स्पेरिकल एबरेशनचा कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये. स्पेरिकल एबरेशन वी आर गोइंग टू डिस्कस फॉर कर्व्ड सर्फेसेस. आपण आता फक्त मिरर किंवा आरशांच्या बाबतीत हा कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. स्पेरिकल म्हणजे गोलाकार आणि एबरेशन म्हणजे इट इज सॉर्ट ऑफ एरर किंवा चूक अशा अर्थाने स्पेरिकल एबरेशन म्हणजे कर्व सर्फेसमुळे, मिररचा कर्व्ड सर्फेस गोलाकार सर्फेसमुळे जी चूक होते इमेज फॉर्मेशनमध्ये त्याला स्पेरिकल एबरेशन म्हणतात. म्हणजे द फिनोमिना किंवा डिफेक्ट किंवा चूक बिकॉज ऑफ द स्पेरिकल शेप ऑफ द रिफ्लेक्टिंग सर्फेस इज नोन ॲज स्पेरिकल एबरेशन. असं त्याचं सोपं कन्सेप्ट आहे. आता स्पेरिकल शेप ऑफ रिफ्लेक्टिंग सर्फेस कुठे असणार? तर कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत आपण बघितलेलं स्पेरिकल शेप असतो आणि कॉन्वेक्सच्या बाबतीत आपण बघितलं की स्पेरिकल रिफ्लेक्टिंग सर्फेस असतो. तर हा स्पेरिकल म्हणजे गोलाकार रिफ्लेक्टिंग सर्फेसमुळे काय होतं त्याला आपण स्पेरिकल एबरेशन असं म्हणतो. तर काय डिफेक्ट होतो? तर डिफेक्ट असा होतो की जो इमेज आहे ती क्लिअर येत नाही, त्याची बाउंड्रीज क्लिअर नसतात आणि ती ब्लर्ड दिसते. ब्लर्ड म्हणजे अस्पष्ट, अस्पष्ट अशी इमेज तयार होते. आणि तशी जर इमेज तयार झाली तर त्याला आपण स्पेरिकल एबरेशनमुळे इमेज तयार झाली असं म्हणतो. तर हे का होते? तर हा जो फॉर्म्युला आपण अगोदर बघितला की फोकल लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ कर्वेचर अपॉन टू, हा जो फॉर्म्युला आपण बघितला तर तो फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे टू द स्पेरिकल मिरर्स. पण कधी? जेव्हा म्हणजे हा समजा कर्व्ड मिरर आहे, जेव्हा तुम्ही अगदी जवळ आणि पॅरलल असे रेज कन्सिडर करतात. पॅरलल म्हणजे पॅरॅक्सियल रेज असं म्हणतो. असे पॅरलल ॲक्सियलला पॅरलल म्हणजे पॅरॅक्सियल रे आपण कन्सिडर करतो आणि ते त्याचा ॲपर्चर एरिया हा छोटा आहे. ॲपर्चर म्हणजे हा हा जो ओपनिंग आहे, आरशाची जी ओपनिंग आहे, स्पेरिकल आरशाची जी ओपनिंग आहे ती जर छोटी असेल आणि प्लस हे जे रेज आहेत ते अगदी जवळ असतील आणि पॅरलल असतील तरच हा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू आर बाय टू, फोकल लेंथ हा रेडियस ऑफ कर्वेचरच्या निम्मा असतो. तरच जर तो जास्त असेल, म्हणजे जर तो ॲपर्चर एरिया जास्त असेल, मोठा असेल, ओके, त्यावेळेस तुमचा फोकल लेंथ हा आर बाय टू नसतो, तो थोडा वेगळा असतो. तर तो फोकल लेंथ बदलतो म्हणजेच फोकस बदलतो, म्हणजे एफची पोझिशन ही बदलते. सो वी हॅव टू फोकल पॉईंट नाऊ, एफ एम आणि एफ पी. तर एफ एम आणि एफ पी दे आर द डिस्टन्सेस, त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे दॅट इज इन अ वे कॅप्चरिंग हाऊ मच इज द स्पेरिकल एबरेशन, किती स्पेरिकल एबरेशन झालं हे कसं ओळखायचं. समजा एफ एम आणि एफ पी हे दोन फोकल लेंथ कोइन्साइड झाले, म्हणजे एकावर एक आले, कोइन्साइड झाले म्हणजे एकावर एक झाले, म्हणजे ते सिंगल पॉईंटच, सिंगल फोकल पॉईंट झाला, तर याचा अर्थ स्पेरिकल एबरेशन शून्य आहे, देर इज नो एबरेशन. जर हे एफ एम आणि एफ पी हे जे दोन फोकल लेंथ आहे या आकृतीमध्ये हे जर एकाच ठिकाणी आले म्हणजे एकाच पॉईंटला आले तर आपण म्हणतो की देर इज नो स्पेरिकल एबरेशन. परंतु जर तसं झालं नाही, हे दोन वेगवेगळे पॉईंट्स आले. आता आपण उदाहरणार्थ हा पहिला केस बघू याच्या कॉन्केव मिररच्या बाबतीत. कॉन्केव मिररच्या बाबतीत आपल्याला दिसलं की दोन पॉईंट आलेले आहे, हा जो आहे तो एफ एम आहे फोकल लेंथ आणि हा जो आहे एफ पी आहे. तर हा जो एफ एम जो पॉईंट आहे हा इथला फोकल पॉईंट जो मिळाला तुम्हाला तो कशामुळे मिळाला की ते तुमचे रेज आहे ते फार दूरवरचे रेज कन्सिडर केले तुम्ही, दूरवरचे रेज कन्सिडर, ॲपरचर एरिया मोठा आहे आणि रेज दूरवरचे आहेत, पॅरलल आहे परंतु दूरवरचे आहेत, त्याच्यामुळे फोकल पॉईंट हा शिफ्ट झाला इकडे, म्हणजे इकडे आला तो फोकल पॉईंट. तो एफ पीला हवा होता परंतु तो एफ पीला न राहता एफ एमला गेला, मूव्ह झाला तो. तो मूव्ह का झाला? तर बिकॉज हा ॲपर्चर एरिया मोठा आहे आणि जे रेज आहेत ते दूरवरनं कर्व्ड फेसेस
दूरवरच्या कर्व्ड फेसेसवरनं रिफ्लेक्ट झालेत, म्हणजे ते असे रिफ्लेक्ट झाले. त्याच्यामुळे हा इमेज जो फॉर्म झाला तो ब्लर्ड इमेज फॉर्म झाला, अनक्लिअर इमेज फॉर्म झाला, अस्पष्ट इमेज फॉर्म झाला. ओके, दॅट इज द मिनिंग ऑफ स्पेरिकल ॲबरेशन. तसंच इकडेसुद्धा, इकडेसुद्धा सपोज तुम्ही जवळचे रेज धरले, हे जवळचे रेज धरले तर ते डायव्हर्ज असे होतात. हा जवळचा रे धरला, या ॲक्सिसच्या जवळचा, म्हणजे तो डायव्हर्ज असा होतो आणि दे ॲपॅरंटली मीट ॲट दिस, म्हणजे हा तुमचा एफ पी आला पाहिजे, म्हणजे हा तुमचा ॲक्च्युअल फोकस आला पाहिजे. परंतु समजा तुमचे रेज हे साईडला, म्हणजे खूप साईडला, म्हणजे ॲक्सिसपेक्षा खूप लांब कर्व्ड फेसेसला रिफ्लेक्ट झाले, हा कर्व्ड फेसला रिफ्लेक्ट झाले तर काय होईल, तर हा डायव्हर्ट असा होईल, हा डायव्हर्ट असा होईल आणि दे वूड टेंड टू कॉन्वर्ज ॲट दिस पॉईंट, म्हणजे तुमचा जो पॉईंट आहे तो एफ पीवरनं एफ एमला शिफ्ट झाला. फोकस पॉईंट, फोकल पॉईंट हॅज शिफ्टेड फ्रॉम एफ पी टू एफ एम, याचाच अर्थ स्पेरिकल ॲबरेशन झाला, स्पेरिकल ॲबरेशन झाला. ओके, तर ह्या स्पेरिकल ॲबरेशनमुळे काय होतं, स्पेरिकल ॲबरेशन इज नॉट डिझायरेबल. स्पेरिकल ॲबरेशनमुळे काय होतं, तर इमेज जी आहे ती अनक्लिअर असते, ब्लर्ड असते, अस्पष्ट असते, अंधुकसारखी असते. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ स्पेरिकल ॲबरेशन, राईट?